काही आपल्याला एवढे सुधार. जय शिवराय. इम्तियाज जलील या माणसाचं मी आत्ता स्टेटमेंट बघितलं. खरं म्हणजे त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे ते त्यांनी 2 दिवस अगोदर करणं अपेक्षित होतं, कारण त्या मुलाने इम्तियाज जलीलचं नाव त्याच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं होतं आणि त्यामुळे अपेक्षित असं होतं की इम्तियाज जलीलचा जर संबंध नसेल तर त्यांनी तातडीने त्याच्यावरती खुलासा देणं अपेक्षित होतं. मी तशा पद्धतीने इम्तियाज जलीलना बोललो पण होतो, पण इम्तियाज जलीलांनी 2 दिवस रिस्पॉन्स दिला नाही. शेवटी आज वातावरण ज्यावेळेला हाताच्या बाहेर जायला लागलं अशी स्थिती निर्माण झाली त्यावेळेला कुठेतरी त्यांचं स्टेटमेंट आलं. असो, आता हे स्टेटमेंट आलेलं आहे. मी माझ्या तमाम बांधवांना या व्हिडिओद्वारे विनंती करतो की आता शांतता घ्या. त्यांची जी भूमिका आहे ती कशामुळे बदलली, काय झालं हे आता सगळ्यांनाच सगळं कळतंय, त्यामुळे आपण त्याच्यावर विश्लेषण नको द्यायला. पण एवढं मात्र नक्की की आता आपण शांततेने घ्यायचं आहे. त्यांनी जी भूमिका मांडली की आमचा काही ह्याच्याशी संबंध नाही आहे, ह्याच्यावरूनच त्यांची मनस्थिती काय आहे हे आपल्याला सगळ्यांना कळून गेलं. त्यामुळे मला असं वाटतंय की हा आपल्या लढ्याचा एक निर्णायक वळण आलेलं आहे आणि आपण ही लढाई जिंकलेलो आहोत. त्यामुळे अशा स्थितीमध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मावळ्याला, मग तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, या सगळ्या मावळ्यांचं मी अभिनंदन करतो की शेवटी MIMनी तलवार म्यान केलेली आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी महाराजांचा अपमान इथून पुढे कधीच कोणीच सहन करणार नाही अशा पद्धतीचा उत्तम संदेश त्या ठिकाणी या माध्यमातून गेलेला आहे. त्यामुळे आता सर्वांनी शांतता घ्यावी, कोणीही राडं करू नये. मी औरंगाबादच्या विमानतळावर 4:30 वाजताच लँड झालो, मी आता घरी चाललोय. कोणीही विमानतळावर येऊ नये, कुठेही कुठल्याही पद्धतीचं गालबोट लागेल अशा पद्धतीचं कृत्य करू नये. इम्तियाज जलीलांचं जे स्टेटमेंट आलेलं आहे ह्याच्यावरून काय झालंय हे तुम्हाला सगळ्यांना कळालं, त्यामुळे या ठिकाणी इथेच थांबतो. आपण सर्वांनी जो सहकार्य केलं सर्वांचे धन्यवाद. पोलीस खात्याला थोडासा त्रास झाला आमचा, त्याबद्दल पोलीस खात्याची आम्ही क्षमा मागतो, पण हे गरजेचं होतं कारण कुठेतरी शिवछत्रपतींच्या अबुरीला हात लावला गेला होता, त्यामुळे त्याच्यावर निर्णय होणं गरजेचं होतं. आज हा निर्णय झाला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.